पाठिंब्याकरता 51 सदस्यांची कमिटी करून ती निर्णय घेईल आणि नंतर आम्ही पाठिंबा देऊ असे प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावती लोकसभा मतदारसंघात काय निर्णय होत आहेत, कोणाला पाठिंबा मिळणार याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. अमरावती जिल्ह्यातून निर्माण झालेली प्रहार संघटना आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार पक्ष म्हणून परिचित आहे. बच्चू कडू हे अचलपूर मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघात काय निर्णय घेत आहेत, कोणाला पाठिंबा देत आहेत याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष आहे. मात्र आमदार कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंब्याचं मूळ हे गुलदस्त्यात ठेवून पाठिंब्याकरता 51 सदस्यांची कमिटी करून ते निर्णय घेईल आणि नंतर आम्ही पाठिंबा देऊ असं प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, पण अमरावती लोकसभा मतदारसंघ हा गुलदस्त्यातच आहे. सर्वांचं लक्ष या प्रहारकडे लागलं आहे की ते काय भूमिका घेत आहेत.